नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार, एमपीएससी महापरीक्षा गुरु या आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ एका नवीन भरतीचं तुमच्यासाठी घेऊन आलेलो. तर मित्रांनो, ही भरती निघालेली कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे. चला तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती बघूया. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर. तर मित्रांनो, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती में ही जागा निघालेली आहे. त्यामध्ये कोणकोणती पदे आहेत ते आपण बघूया. तर कनिष्ठ लिपिक हे पद आहे, त्याची पद संख्या आहे 12. वयोमर्यादा त्यासाठी असणार आहे 18 वर्ष ते 30 वर्ष. वेतन समितीच्या धोरणानुसार तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते बांधकाम पर्यवेक्षक, त्याची पद संख्या 1. वयोमर्यादा सेम असणार आहे 18 ते 30 वर्ष, वेतन समितीच्या धोरणानुसार. त्यानंतर तिसरं जे पद आहे ते शिपायाचं, यासाठी 2 पद संख्या आहे. वय वर्ष आहे 18 ते 35, वेतन असणारे समितीच्या धोरणानुसार. त्यानंतर चौथं जे पद आहे ते वॉचमॅनचं, पद संख्या असणारे 9 आणि वय वर्ष असणारे 18 ते 35 वर्ष, यासाठी वेतन सुद्धा समितीच्या धोरणानुसार असणार आहे. शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे? कनिष्ठ लिपिक या पदासाठी किमान SSC पास किंवा समतुल्य परीक्षा, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान यांना प्राधान्य. तर तुम्ही 10वी पास असाल तरी याला तुम्ही अर्ज करू शकता, किंवा कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल आणि संगणक ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बांधकाम पर्यवेक्षकसाठी BEC बिल तुमच्याकडे असणे जरुरी आहे. शिपायासाठी 9वी पास आणि वॉचमॅनसाठी सुद्धा 9वी पास ही पात्रता आहे. टीप: विहित केलेली वयोमर्यादा पुढील क्रमांक 1 ते 4 बाबतीत 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल. तर ही वयोमर्यादा यामध्ये 5 वर्षे सूट तुम्हाला मिळू शकते. ज्या उमेदवाराने बाजार समितीत किंवा एखाद्या सहकारी संघटनेत संस्थेत 3 वर्ष अखंड सेवा केलेली असेल, अशा उमेदवारास संचालकांनी मान्यता व मंजुरी दिलेली, प्रशिक्षण घेतलेला उमेदवार, माजी सैनिक आणि अतिउच्च अर्थ असलेला व बाजार समितीच्या किंवा सहकारी चळवळीच्या कामकाजात अनन्यसाधारण अनुभव असलेला उमेदवार, या सर्वांना 5 वर्षाची सूट तेथे मिळणार आहे. त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जोडायची, तर त्यांनी इथं पूर्ण प्रमाणपत्रे दिलेली आहे, ती बघून घ्या. कनिष्ठ लिपिक बांधकाम पर्यवेक्षक यांना ही जी प्रमाणपत्रे 7 ही जोडायची आहे. नंतर शिपाई वॉचमॅनला यांना ही 6 प्रमाणपत्रे तुम्हाला त्यासोबत जोडायची आहे. त्यानंतर अटी व शर्ती दिलेल्या आहे. उपरोक्त परवायाच्या पदांसाठी लेखी अर्ज कार्यालयीन कामकाज दिवशी दिनांक 20/1/2020 पर्यंत, म्हणजे 20 जानेवारी पर्यंत, 20 कागदपत्रांसह कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्या श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयात 11 ते 3 यावेळी देऊन पोहोचणे घेण्याची आहे. तर 11 ते 3 मध्ये तुम्हाला ते सर्व अर्ज आहे ते द्यायचे मित्रांनो, कोल्हापूरच्या कार्यालयात जाऊन. यापूर्वी 10/3/2019 जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज केले असतील त्यांचा विचारात घेण्यात येतील, त्यांनी नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तर अगोदर सुद्धा भरती निघाली होती मार्च 2019 मध्ये, त्यांना परत अर्ज करायची गरज नाही. त्यानंतर उपरोक्त सर्व पदाबाबत प्रथम परीक्षेतील परीक्षणार्थी म्हणून 6 महिने तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात येईल. उपरोक्त भरवायच्या पदासाठी समितीमार्फत 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उपरोक्त भरवाय पदांची भरती कोल्हापूर शहर न्याय कक्षेत असेल आणि सर्व जे याबाबतचे कागदपत्र वगैरे आणि जे अर्थ वगैरे आणि जे नियम आहे ते सर्व या जी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आहे यांच्याकडेच असतील सर्व हक्क. तर मित्रांनो, ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर आमचं जे टेलिग्राम चॅनल MPSC महापरीक्षा गुरु त्यावर तुम्हालाही मिळून जाईल. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन भरतीसह. तोपर्यंत धन्यवाद.